मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण मराठ्यांच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि कुतूहलपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. नानासाहेब पेशव्यांनी आरमार मराठा आरमार का नष्ट केले? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला आरमार मराठ्यांच्या सागरी शक्तीचं प्रतीक होतं, मात्र काही ऐतिहासिक कारणांमुळे या सागरी साम्राज्याचा शेवट झाला. पोर्तुगीजांच्या धार्मिक धोरणापासून ते कान्होजी आंग्रेंच्या कौटुंबिक विवादापर्यंत आणि इंग्रज आणि सिद्धींच्या राजकारणापर्यंतच्या विविध कारणांनी मराठा आरमाराचा अस्त संपुष्टात आला. या सर्व घटकांचा मागोवा घेत आज आपण या ऐतिहासिक क्षणांचा आढावा घेऊया. नानासाहेब पेशवा यांनी मराठा आरमार नष्ट का केले या व्हिडिओतील विचारांचे संदर्भ ग्रंथ व लेखक याबद्दल जाणून घेऊया. ग्रंथ आहे मराठ्यांचा युद्ध इतिहास 1600 ते 1818, प्रकरण 13 मराठा सागरी लढाया, पृष्ठ क्रमांक 116 ते 122 वरून. याचे लेखक आहेत ब्रिगेडियर काग पित्रे. आजच्या व्हिडिओतील आपले महत्वाचे मुद्दे असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं सशक्त मराठा आरमार नानासाहेब पेशव्यांच्या काळात का आणि कसं नष्ट झालं, पोर्तुगीज आणि सिद्धी यांनी मराठा सागरी साम्राज्याला कोणते धोके निर्माण केले आणि त्याचा नानासाहेब पेशव्यांवर कसा प्रभाव पडला, मराठा आरमार प्रमुख सिदोरी गुजर आणि कान्होजी आंग्रे यांचं योगदान काय होतं आणि त्यांची कुटुंबातील वाद मराठा सागरी साम्राज्याच्या पतनाचं कारण ठरलं का, चिमाजी अप्पा आणि बाजीराव या महान सेनानींची सागरी लढायांमध्ये भूमिका काही होती का की नव्हती आणि त्यांनी मराठा आरमाराच्या रक्षणासाठी कोणते उपाय केले होते की केले नव्हते, तुळाजी आंग्रे यांच्या वादग्रस्त भूमिकेचा मराठा सागरी साम्राज्याच्या नाशात काही संबंध आहे का आणि नानासाहेब पेशव्यांनी इंग्रज व सिद्धींच्या मदतीने मराठा आरमार नष्ट करण्याचा निर्णय का घेतला. मित्रांनो, सर्व माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रकरण 13 मराठा सागरी लढाया, पश्चिम किनाऱ्याची परकीयांच्या आक्रमणापासून रक्षण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. सुरत, गोवा, दीव, दमण, जंजिरा व मुंबई येथे सिद्धी व पोर्तुगीज व इंग्रज यांचा जम बसला होता व दिवसेंदिवस त्यांची ताकद वाढतच होती. मुसलमान राज्यकर्त्यांना समुद्री ताकद स्थापन करण्यात काहीच रस नव्हता. दरवर्षी हिंदुस्थानातून हजारो मुसलमान हजयात्रेस जात, त्याकरता सुरतहून बोटी सोडण्यात येत होत्या. त्यांच्याकडून पोर्तुगीज कर वसूल करीत व यात्रेकरूंना त्रास देत होते. तेव्हा गुजरात प्रांत मुघलांच्या ताब्यात आल्यावर भडोच, सुरत आणि मुंबई ह्या बंदरातून व्यापार सुरू झाले व समुद्री संरक्षणाची जरुरी भासू लागली. पुढे पोर्तुगीज जबरदस्तीने लोकांना धर्म बदलायला लावत व प्रजेचा छळ करत, त्यामुळे ते लोकांना नकोसे झाले होते. मिठाचा व्यापार त्यांच्या हातात होता, त्यामुळे राज्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान हे होत होते. शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि ठाणा येथे सुरुवातीला लहान लहान छोटी छोटी जी आहेत बोटी बांधायला प्रारंभ केला. ह्या भागातल्या जंगलात बोटी बांधायला चांगले लाकूडसुद्धा उपलब्ध होते. कोकणी माणूस हा उत्तम दर्यावर्दी होता. कोळी, भंडारी आदी लोकांचा मासेमारी हाच व्यवसाय होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिदोरी गुजर याची मराठा आरमाराचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. त्याच्या हाताखाली इब्राहिम खान, मायनाक भंडारी, तुकोजी सपकाळ आदी अधिकारी होते. सुवर्णदुर्गाच्या लढाईत पराक्रम गाजून तुकोजी सपकाळचा मुलगा कान्होजी आंग्रे याने दुर्ग वाचवला म्हणून महाराजांनी त्याची वरिष्ठ जागी नेमणूकसुद्धा केली व सिदोरी गुजर याच्यानंतर तो सेना सरखेल झाला. त्यानंतर कान्होजी आंग्रे हा उत्तम दर्या सारंग तर होताच, पण तो स्वतंत्र वृत्तीचा व महत्वाकांक्षी सुद्धा होता. आपण स्वतंत्र सत्ता स्थापन करावी असा विचार करून त्यांनी राजाराम जेव्हा जिंजीला गेला होता तेव्हा आलेल्या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. पुढे शाहूंच्या अटकेनंतर जेव्हा महाराष्ट्रात यादवी माजली तेव्हा त्यांनी सुरुवातीला ताराबाईचा पक्ष घेतला. नंतर इसवी सन 1700 ते 1701 ह्या काळात त्यांनी सिद्धींचा पराभव केला आणि कुलाबा, खांदेरी आणि संगरगड या भागाचा 2/3 वसूल गोळा करण्याचा हक्क प्रस्थापित केला. तसेच काही इंग्लिश व डच जहाज पकडून त्यांनी समुद्रावर आपली सत्ता स्थापन केली. बाळाजी विश्वनाथ पेशवा झाल्यानंतर त्यांनी कान्होजीचे मन वळवून त्यास ताराबाईचा पक्ष सोडायला लावला. त्या बदल्यात कान्होजीची समुद्री सत्ता शाहूंनी मान्य केली असा मसुद्याचा इसवी सन 1714 करार सुद्धा झाला. 16व्या शतकापर्यंत हिंदुस्थानात तोफाच नव्हत्या. इसवी सन 1498 वास्कुद गा
लामा जेव्हा समुद्रमार्गे हिंदुस्थानाच्या किनाऱ्यावर आला तेव्हा त्याच्या जहाजावर तोफा होत्या। युरोपमध्ये तोफा व दारुगोळा तयार होऊ लागला होता। मोठी दर्यावर्दी तोफांची सज्ज जहाजे असल्यामुळे पोर्तुगीज अरबांना सहज हरवू शकले व त्यांनी समुद्रावर ताबासुद्धा मिळवला। पोर्तुगीज जुलमी होते व ते जबरदस्तीने लोकांना बाटवत, त्यामुळे ते लोकांना आवडत नसत। हिंदूंची देवळी नष्ट करणे, त्यांच्या स्त्रियांना जबरदस्ती लग्न करावयास भाग पाडणे असे अत्याचार ते करीत। तसेच सिद्धीसुद्धा हिंदूंची देवळी भ्रष्ट करीत। गाविलकोटचा गव्हर्नर सिद्धीसात यांनी शिवरात्री चिपळूण जवळ ब्रह्मेंद्र स्वामींचे परशुराम मंदिर उद्ध्वस्त केले व अनेक भक्तांची कत्तल केली। म्हणून ब्रह्मेंद्र स्वामींनी राजारामाकडे दाद मागितली व सिद्धीसातचे पारिपत्य करण्याचा आग्रह केला। तेव्हा शाहूने बाजीरावाच्या नेतृत्वाखाली एक मोहीम धाडली, पण पाठोपाठ प्रतिनिधीच्या हाताखाली एक तुकडी धाडली। या दोघांची जमत नसे, त्यामुळे त्यांनी आपापसात संपर्क न साधता कारवाया केल्या। पंत प्रतिनिधीने रायगड ताब्यात घेतला। हा किल्ला मराठ्यांच्या स्वराज्याचे चिन्ह सुद्धा होते। तो शत्रूच्या तावडीतून सोडविला म्हणून शाहूने पंत प्रतिनिधीचा सत्कार केला। बाजीरावाला दुसरी कामगिरी आली म्हणून तो परतला। पुढे काही काळाने चिमाजी अप्पांनी लढून सिद्धीसातला मारले। तेव्हा कंसवध करणाऱ्या कृष्णाशी त्याची शाहूने तुलना करून त्याचा गौरव केला। ब्रह्मेंद्र स्वामींनी सुद्धा त्याला आशीर्वाद दिला। पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी आंग्रेयांची होती। कान्होजी व त्याचा मुलगा सखोजी यांना मराठा दरबारात खूप मान होता। किनाऱ्यावर त्यांचा दबदबासुद्धा होता। परंतु या दोघांच्या मृत्यूनंतर कान्होजीचे इतर मुलगे संभाजी व मानाजी यांची आपसात भांडे सुरू झाली। म्हणून शाहूने पश्चिम किनाऱ्याचे दोन भाग पाडले। सुवर्णदुर्ग ते विजयदुर्ग हा भाग संभाजी आंग्रे यास देण्यात आला व उत्तर किनाऱ्याचा भाग हा कुलाबा मानाजी आंग्रे यास देण्यात आला। संभाजीला सेना सरखेल व मानाजीला वजीर मआब हे किताबसुद्धा देण्यात आले। ह्या वाटण्यांमुळे आंग्रेयांची समुद्री सत्ता कमी झाली व पुढे पेशव्यांना त्यांच्यावर ताबा ठेवणेसुद्धा सोपे गेले। परंतु परकीय सत्तांना आपली ठाणी बळकट करायला संधीसुद्धा मिळाली। संभाजी आंग्रे इसवी सन 1742 वारला। आता तुळाजी पेशव्यांचा जुमाने नासा झाला तेव्हा दूरदर्शीपणाने नानासाहेबांनी इंग्रजांची मदत सांगितली व तुळाजीचा पराभव केला। पण ह्या उपद्व्यापात मराठा आरमार नष्ट झाले आणि परकीयांना समुद्रावर विरोध होणारे काही भयच उरले नाही। समुद्र सत्तेसाठी जंजिऱ्याचा सिद्धी हा मराठ्यांचा हार्डवेअर बनला होता। हज यात्रेकरूंचे संरक्षण करण्याकरता औरंगजेबाने त्याची ऍडमिरल म्हणून नेमणूक सुद्धा केली होती। त्या मुंबई बंदराच्या तोंडावर असलेले उंदेरी बेट जिंकून घेतले आणि किनाऱ्यावरच्या मराठा मुलखावर स्वारा करायला सुरुवात सुद्धा केली। इंग्रज व पोर्तुगीज यांच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध त्यांनी प्रस्थापित केले व सर्वांनी मिळून मराठा आरमाराचा पराभव करण्याचा बेत सुद्धा आखला। या भागाची जबाबदारी मानाजी आंग्रे यांची होती। इसवी सन 1745 मध्ये तुळाजी आंग्रेने सिद्धीकडून अंजनवील व गोवलकोट हे जिंकून घेतले। परंतु आंग्रे बंधूंच्या आपापसातल्या दुहीची शाहूला व पेशव्यांना एक डोकेदुखी होऊन बसली होती। तेव्हा माणिकगडचा वाद होऊ लागला। तेव्हा तुळाजीने पेशव्यांच्या मुलखावर स्वारी करायला सुरुवात केली। त्यामुळे पेशवा प्रतिनिधी अमात्य व वाडीचे सावंत एकत्र आले व त्यांनी इसवी सन 1748 मध्ये तुळाजीचे पारिपात्य करायचे ठरविले। सुदैवाने मानाजी तुळाजीला जाऊन मिळाला नाहीतर परिस्थिती अजून बिकट झाली असती। त्यांनी चौल येथे पोर्तुगीजांचा आश्रय घेतला। तेव्हा पेशव्यांनी रामजी जाधवाला चौलवर स्वारी करण्यास धाडले व चौल 1748 मध्ये पडले आणि मानाजी शरणाला। पश्चिम किनाऱ्याचा दक्षिण भाग हा तुळाजीकडे होता व उत्तर भागात कुलाब्यास रामजी जाधवाला सुभेदार नेमले गेले होते। या दोघात वैर होते, त्याचा परकीयांनी फायदा घेतला। पेशवा दक्षिणेत गुंतला होता, त्यामुळे त्याला इकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही। इसवी सन 1739 मध्ये गेलेले वसे परत मिळवण्याचे आता पोर्तुगीजांनी प्रयत्न सुरू केले। या गोंधळाचा फायदा ताराबाईने घेतला व तिने पोर्तुगीजांना व तुळाजीला पेशव्यांच्या विरुद्ध चिथावणी दिली। त्यामुळे पेशव्याने इंग्रजांची मदत मागितली। इंग्रजांचा तुळाजी शत्रू होताच त्याचा नाश करायची इंग्रजांना अनायासी संधी चालून आली। यावेळी पूर्व
किनाऱ्यावर इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये लढाई सुद्धा झाली आणि पेशव्यांनी इंग्रजांना ह्या लढाईत फ्रेंचांना मदत न करण्याचे वचन सुद्धा दिले. इंग्रजांनी तुळाजीला समुद्र मार्गे मदत मिळणार नाही अशी काळजी घ्यावी व त्याचा पराभव करावा असा बेथरला वाडीजी सावंत पेशव्याच्या बाजूने मिळाले. ह्या आपसातल्या दुहीत सगळ्यांना साम्राज्याच्या हिताचा विसरच पडला व भांडणामुळे परकीयांचा पाया रोवला जातो हे सुद्धा मराठे विसरले. विनाशकाली विपरीत बुद्धी या लढ्यात मराठा आरमार जळून खाक झाले व मराठ्यांची समुद्री सत्ता सुद्धा संपुष्टात आली. तर मित्रांनो, मराठा आरमाराचा हा इतिहास अनेक धडाडीच्या पराक्रमांनी आणि निस्सीम धैर्याने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे सागरी साम्राज्य त्यावेळच्या राजकीय व धार्मिक परिस्थितीमुळे आणि विविध अंतर्गत विवादांमुळे संपुष्टात आले. नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वात इंग्रज आणि सिद्धींच्या कूटनीतीमुळे अखेर मराठ्यांचे आरमार जळून खाक झाले. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचे एक अंग असलेली सागरी सत्ता काळाच्या ओघात हरवली, पण त्याचा वारसा मात्र कायम आहे. या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं की शक्तीला टिकवण्यासाठी एकोपा, सजगता आणि कूटनीती या किती महत्त्वाच्या असतात. चला तर या इतिहासातील शिकवण लक्षात ठेवूया आणि मराठ्यांच्या महान परंपरेचा अभिमान बाळगूया. मित्रांनो, या व्हिडिओचा भाग दुसरा, मराठा आरमारावर इंग्रजांचा ध्वज कसा फडकला, तुळाजी आंग्रेचे आरमार पेशव्यांद्वारे कसे नष्ट झाले, हा दुसरा भाग पाहायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड सुद्धा करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर, या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.